मी सचिन खेडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अद्भुत अफलातून आणि जबरदस्त खेळात ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. घरात अभिनयाचा वारसा आहे अशी अनेक मंडळी या क्षेत्रात आहेत, पण आईबापाच्या पुण्याईवर एखाद दुसराच अभिनेता आपली ओळख निर्माण करू शकला, यशस्वी होऊ शकला. कारण कलेच्या क्षेत्रात तुम्हाला पुण्याई कामी येत नाही, तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागतं, तुम्ही लोकांना आवडावे लागता. आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर जगभर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी श्रिया पिळगावकर जोरदार टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. खूप खूप स्वागत. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, गायक, उत्कृष्ट डान्सर, लेखक, कवी, हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी सारख्या भाषा लीलया बोलणारे आणि मुख्य म्हणजे उत्तम माणूस असलेले हसतमुख आणि चिरतरुण व्यक्तिमत्व म्हणजे सचिन पिळगावकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. वन अँड ओनली सचिन पिळगावकर. वेलकम सर. वेलकम. थैंक यू. या कोण होणार करोडपतीच्या चौथ्या पर्वातल्या ह्या विशेष भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सचिन सर, ऑन युअर मार्क, गेट सेट, गो, असं असं प्रत्येक वेळी सर समोर आले की माझं होतं, पण आज मी हा पण याचं कारण तुम्ही केलेलं काम, इतक्या वर्षांचं करिअर. खरं तर प्रेक्षक असं म्हणतात की तुम्ही अमिताभ बच्चनला देखील सिनियर आहात, होय ना? परमेश्वराची कृपा आहे आणि मी असं समजतो की सिनियॉरिटी आहे, महत्वाची असते, सगळं ठीक आहे, पण त्याचबरोबर तुम्ही काम काय करता, तुम्ही ते इतक्या वर्षात करता की 10 वर्षात करता, काम महत्वाचं आहे. करेक्ट. वर्ष महत्वाची नाही आहे असं मला वाटतं, आणि फक्त मला नाही, हे अमितजींना सुद्धा वाटतं. हो ना. पण आता किती वर्ष झाली आहेत सर पहिला सिनेमा येऊन? हे 60वं वर्ष आहे माझं करिअरचं. वाव वाव. अमेझिंग. मला पुढे काही शब्दच सुचत नाहीये, पण अमेझिंग. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटत. येस. तुझं काम ऍज अन ऍक्टर तर मला आवडतच, पण हे जे काही तू करतोयस ना इथे ते मला प्रचंड आवडत. थँक्यू सो मच. थँक्यू. आय एम सो हम्बल्ड. मला आयकॉनिक आहे, आणि जसं अनेक वेळेला मी म्हटलंय की ह्या शोची ओळख भारताला महानायक अमिताभ बच्चन यांच्यामुळे आहे. आज ही जबाबदारी किंवा हा कार्यक्रम आपल्या भाषेत होतोय याचा एक सार्थ अभिमान मला आहे. खरंय. आणि त्याच्यामध्ये मला ही संधी मिळाली हा खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी. पण त्या संधीचं तू सोनं केलंस. थँक्यू. थँक्यू. श्रिया, आज तुम्ही कोणासाठी खेळणार आहात, कुठल्या संस्थेसाठी? आम्ही दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलसाठी खेळतोय, जे जळगावात बेस्ड आहे, आणि मागची 18 वर्ष खूप छान काम करते. जेवढे हे अनाथालय वगैरे सगळे आहेत ते 18 वर्षांपर्यंतच मुलांचं संगोपन करतात, त्यानंतर त्यांना स्वतःवर राहावं लागतं, आणि ते खूप कठीण आहे. कारण मला खूप इन्स्पायरिंग ऍक्च्युली हे वाटलं, म्हणून आम्ही त्यांना ही प्राइज मनी डोनेट करणार आहोत. जो आम्ही करू इथे आणि जे काही मिळेल ते सगळं तिथे जाणार आहे. आपण वेळ न घालवता खेळाला सुरुवात करूया. खेळ सुरू करण्याआधी खेळाचे नियम जाणून घेऊया. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे ह्यावेळी तुम्ही 2 कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी खेळणार आहात. 2 कोटीपर्यंत पोहोचण्यासाठी इथं 16 पायऱ्या आहेत. या खेळाचे 2 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे 10,000 रुपयांचा,
दुसरा टप्पा आहे 3,20,000 रुपयांचा आणि हा टप्पा पार केल्यानंतर 2 कोटी रुपयांचा जॅकपॉट प्रश्न तुम्हाला उपलब्ध होतो. तुमच्या मदतीसाठी इथं 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमताचा कौल, दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड आणि तिसरी लाईफलाईन आहे बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन. ह्यापैकी कुठलीही लाईफलाईन तुम्ही 2 कोटीच्या प्रश्नाकरता वापरू शकणार नाही. जॅकपॉट प्रश्नाला लाईफलाईन नाही. अच्छा, स्पष्ट आहेत नियम. आणि हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. बर, तर चला खेळूया सचिन पिळगावकर आणि श्रेया पिळगावकर यांच्या सोबत कोण होणार करोडपती. 1,000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न. बॅडमिंटनशी पुढील पैकी कोणता शब्द संबंधित नाही आणि पर्याय आहेत ए ड्रॉप शॉट, बी सर्व्हिस, सी स्मॅश, डी गोल. डी गोल. डी गोल. काय करू? लॉक. ओके, कम्प्युटर आ, डी गोल लॉक करा. डी गोल हे बरोबर उत्तर आहे. 2,000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. हॅलो किंवा गुड डे यासाठी कोन्निचिवा हा शब्द कोणत्या देशात वापरतात आणि पर्याय आहेत ए इस्रायल, बी जपान, सी अर्जेंटिना, डी न्यूझीलँड. बी जपान. बी जपान. हाय. ओके. हाय मीन्स येस इन जापानीज. लॉक किया जाए. ओके, बी जपान लॉक करा. बी जपान हे बरोबर उत्तर आहे. तर काय झालंय, हे जे स्माईल आहे किंवा हे असं आहे की आम्ही जपानीत पापड असताना तुम्ही आम्हाला असा जपानी प्रश्न विचारला? नाही नाही, असं काही नाही, असं काही नाही. तू जपानी भाषा शिकलीस, काय विशेष कारण आहे? ऍक्च्युली मला लँग्वेजेसची आवड आहे, पप्पांनाही आवड आहे. आय थिंक तिथून हे कुठेतरी आलं असं. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की एक जॅपनीज सेंटेन्सचं ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर तुम्ही मराठीत हिंदीत खूप परफेक्टली ट्रान्सलेट करू शकता. अच्छा, म्हणजे फॉर एक्झाम्पल बरं आहेस ना, ओ गेंकी देस का, तर एक काहीतरी एक हलका फ्लेवर आहे. तर माझ्या क्लासमध्ये पण बरेच महाराष्ट्रीयन स्टुडंट होते, सो आय थिंक युजली ऍज अ महाराष्ट्रीयन ते पिकअप करायला इझी होतं, कारण आम्ही जेव्हा ट्रान्सलेट करायचो तर खालती इंग्लिश नाही मराठीतच लिहून आम्ही शिकायचो. तर अनफॉर्च्युनेटली थोडा माझा तर टच गेलाय, बिकॉज अशा लँग्वेजेसच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सतत इन टच राहावं लागतं. खरे खरे, आणि बोलणारी माणसं समोर असावी लागतात. एक्झॅक्टली. तर आता ह्या प्रश्नामुळे आता मला जरा इन्स्पिरेशन आलंय, आता जाऊन मला करायला लागेल. अच्छा, याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 3,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे तिसरा प्रश्न. तिबेटन मॅस्टिफ आणि सायबेरियन हस्की या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत आणि पर्याय आहेत ए वाघ, बी सिंह, सी मांजर, डी कुत्रा. कुत्रा. डी कुत्रा. हो. कम्प्युटर राव, डी कुत्रा लॉक करा. डी कुत्रा हे बरोबर उत्तर आहे. तुम्ही मला ऍक्टर्सची नावं, फिल्मची नावं विचारली तर कदाचित मला येणार नाहीत, पण डॉग्स म्हणजे मला सो क्लोज टू माय हार्ट की ब्रीड्स बद्दल मला सगळं माहिती असेल. पिळगावकर फॅमिली इज ॲनिमल लव्हर फॅमिली. अच्छा, पुढचा प्रश्न 5,000 रुपयांसाठी हा आहे चौथा प्रश्न. गोष्ट या शब्दाच्या समानार्थी शब्दापासून पुढील पैकी कोणत्या नृत्य प्रकाराचं नाव ठेवण्यात आलं आहे आणि पर्याय आहेत ए भरतनाट्यम, बी मोहिनीअट्टम, सी कथक, डी भांगडा. सी कथक. सी कथक. सी कथक. म्हणजे मी असं प्रश्न पूर्ण करायच्या आधीच. कम्प्युटर हा, सी कथक लॉक करा. सी कथक हे बरोबर उत्तर आहे. करेक्ट. आणि मला वाटतं नजबलीये मध्ये तुम्ही विनर होतात पहिले. तो हाच फ्लोर होता. हाच फ्लोर होता. हाच फ्लोर होता. हाच फ्लोर होता.
जिथे नच बलिए ती ट्रॉफी आम्हाला मिळाली सचिन सुप्रिया हे विनर होतो म्हणजे अशी ही आठवण म्हणजे होपफुली पप्पा तेव्हा तो जिंकणार आहे आज पण होपफुली काहीतरी जिंकून ते करायला रिहर्सल मिळते हे करायला मिळत नाही हे खरंय म्हणजे कथक तुम्ही शास्त्रीय शिक्षण घेतलंय का नाही कशाचंही शिक्षण जास्त घेतलेलं नाहीये बर नाचाचं तर अजिबात नाही ऍक्टिंगचं तर घ्यायचा कधी चान्सच नाही मिळाला कारण 4.5 वर्षाचा असल्यापासून मी काम करायला सुरुवात केली आणि परमेश्वर कृपेने गेली 60 वर्ष असं एकही वर्ष माझ्या आयुष्यातलं गेलं नाही जिथे मी काम नाही केलं दिग्दर्शनात सुद्धा फ्लोअर मध्ये दिग्दर्शकाच्या हाताखाली असिस्टंट म्हणून सुद्धा काम केलं नाही जे असिस्टंट म्हणून काम केलं ते ऋषिदा म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांच्या एडिटिंग रूम मध्ये ऍज अन एडिटर म्हणून असिस्टंट म्हणून काम केलं एडिटिंग शिकून तू दिग्दर्शक नक्कीच बनू शकशील आणि चांगला दिग्दर्शक बनू शकेल म्हणजे असं त्यांचं म्हणणं होतं ते माझे वन ऑफ माय गुरुज आहे पुढचा प्रश्न आपल्या खेळाचा पहिला टप्पा पूर्ण करणार आहे 10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न प्रॉन्स बॉलचाव आणि फिश आंबोट तीक हे माशांचे दोन पदार्थ सर्वसाधारणपणे तुम्हाला कोणत्या राज्यात मिळतात आणि पर्याय आहेत ए गोवा बी पश्चिम बंगाल सी तमिळनाडू डी आंध्र प्रदेश ए गोवा कोरस मध्ये हे उत्तर आमचे फेवरेट डिशेस आहेत तुम्हाला आम्ही दोघ फूडी आहोत बरं का प्रचंड फूडी आहोत कम्प्युटर आव ए गोवा लॉक करा ए गोवा हे बरोबर उत्तर आहे तुम्ही दोघं फूडी आहात आणि तुम्ही नवीन नवीन डिशेस घरी करत असता आणि ही आवडीनं खात असते मी पहिल्यांदा किचनमध्ये गेलो ते माझ्या मुली करता त्या मला काही बनवता येत नव्हतं स्वयंपाक वगैरे अजिबात काही येत नव्हतं आणि तिने मला सांगितलं पप्पा मला भूक लागली आणि मी म्हटलं काय करू मी किचनमध्ये घुसलो पहिल्यांदा फ्रीज उघडला बघितलं काय आहे काय नाही काय काय गोष्टी बाहेर काढल्या आणि ते करत करत ते चिकन होतं ते पण बाहेर काढलं ते त्याचे तुकडे वगैरे केले मला माहित होतं की मटण धुतलं जात नाही पण चिकन तुम्ही धुवू शकता आणि ते करत करत तिच्याकरता मस्तपैकी स्टर फ्राईड वेजेस विथ चिकन इन हनी असं तयार केलं भात होता तो भात परत गरम केला आणि मस्तपैकी एका डिशमध्ये चारी बाजूला असा भात असा लावला आणि त्याच्यामध्ये घातला आणि त्याच्यावर थोडा लिंबू असा पिळला अडनावच पिळगावकर तर त्यामुळे तो लिंबू थोडासा पिळला आणि त्याच्यानंतर काटा आणि चमचा असा घेऊन ट्रेमध्ये तिच्या समोर घामा घूम झालो तो मी एकदम आता मी तिच्या आमच्या लक्षाच्या भाषेत घूम झालो घामा बर म्हटलं खा वा पण आता आता त्यांनी बनवलेली कुठली तुमची फेवरेट डिश आहे ऍक्च्युली ही डिश ते खूप छान बनवतात आणि सॅलड खूप छान बनवतात वा 10,000 या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आता तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळणार आहे प्रत्येक उत्तर देण्यासाठी तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत कधीही गरज वाटली तर त्याचा अगदी जरूर उपयोग करा आपल्याला अधिकाधिक रक्कम दीपस्तंभ फाउंडेशनला मिळवून द्यायची करेक्ट पुढचा प्रश्न 20,000 रुपयांसाठी हा आहे सहावा प्रश्न कमी लांबीच्या व्हिडिओचे शॉर्ट्स हे गुणवैशिष्ट्य कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आढळतं आणि पर्याय आहेत ए इंस्टाग्रॅम बी यूट्यूब सी फेसबुक डी ट्विटर बी यूट्यूब करू अलॉक कम्प्युटर बी यूट्यूब लॉक करा बी यूट्यूब हे बरोबर उत्तर आहे हे म्हणजे काय माहिती ना सगळे यंगस्टर्स जितकी तरुण पिढी आहे ते मी नेहमी असं म्हणतो की ती सगळी ऑटो मोडमध्ये आहे मॅन्युअल मोड नाही आहे त्याच्यात आणि त्यांना ते आपसुक आलेलं आहे म्हणजे यू डोंट हॅव टू टीच देम इट जस्ट कम्स टू देम तसं की आता हा गिल्टी माइंड किंवा हे सगळं ओ टी टी मधली सगळ्यात अगदी चांगली चांगली कामं चांगले विषय हे नेमके तुझ्या वाटेला कसे येतात ऍक्च्युली आता जे बाहेर आले ते थँकफुली लोकांना आवडले पण खूप मेहनत केली आहे मी आणि ती एक जर्नी असते काही गोष्टी वर्क होतात काही नाही
बट आय फील व्हेरी ग्रेटफुल की डिरेक्टर्स मला अशा सब्जेक्ट्स नी ट्रस्ट करतात. आणि मला आठवतं इनफॅक्ट पप्पांनी मला सांगितलं होतं की त्यांची नेहमी एक इच्छा होती की त्यांना एक लॉयर प्ले करायचं होतं. कधी त्यांना संधी ती मिळाली नाही, कधीच कोणी मला लॉयर नाही बनवलं. तर म्हणजे जेव्हा मला मग गिल्टी माइंड मध्ये मी कशफ काजे म्हणून एक लॉयर मी प्ले केलं तेव्हा पप्पांना खूप आनंद झाला. आणि आय थिंक की बीइंग अन ऍक्टर द बेस्ट पार्ट इज तुम्ही एका लाईफ टाईम मध्ये खूप वेगवेगळे लाईफ टाईम जगू शकता. खरे. सो मी ताजा खबर मध्ये एक सेक्स वर्कर चा पार्ट केलाय, मग मी ब्रोकन न्यूज मध्ये न्यूज रिपोर्टर. तर मला खूप मजा येते आणि आय थिंक आपण पण खूप काही शिकतो. ओटीटी प्लॅटफॉर्मचा वेगळेपणा काय आहे? आय थिंक रायटर्स मीडियम आहे कम्प्लिटली. आणि थँकफुली आफ्टर अ लॉंग टाइम रायटर्सना तेवढं क्रेडिट मिळतंय जेवढं आधी मिळत नव्हतं. रायटर्स फोरफ्रंट वरती आहेत त्यामुळे ते वेगवेगळे सब्जेक्ट विषय एक्सप्लोर करू शकतात. पण म्हणजे कंटेंट इज वेल फाउंड. वेल फाउंड. आणि आय थिंक मी जेव्हा स्क्रिप्ट चूज करते तेव्हा मी हे नाही बघत की फिल्म आहे, शॉर्ट फिल्म आहे, ओटीटी वर आहे. मला विषय आवडला, रायटिंग आवडलं, then I want to do it instinctively irrespective of what the medium is. पुढचा प्रश्न 40,000 ही रक्कम मिळवून देणार आहे. तयार? Yes. हा आहे सातवा प्रश्न. उत्तराखंड मधील मसुरी जवळील लँडोर इथे राहणाऱ्या कोणत्या लेखकाने आपल्या कथांमधून हिमालयाच्या कुशीतील जीवन रेखाटले आहे? आणि पर्याय आहेत ए अमिताभ घोष, बी रस्किन बॉन्ड, सी विक्रम सेठ, डी जेरी पिंटो. बी रस्किन बॉन्ड. बी रस्किन बॉन्ड. कम्प्युटरराव, बी रस्किन बॉन्ड लॉक करा. बी रस्किन बॉन्ड हे बरोबर उत्तर आहे. लहानपणापासून रस्किन बॉन्डचे बुक्स मी वाचत आले. इनफॅक्ट कोइन्सिडन्स असा आहे की त्यांनी एक बुक शॉर्ट स्टोरी एक कॉम्पिटिशन होती स्कूलमध्ये, यंग ऑथर्स कॉन्टेस्ट. तर त्याच्यात माझी एक शॉर्ट स्टोरी अपॉइंटमेंट विथ गॉड सिलेक्ट झाली होती आणि ते बुक एडिट रस्किन बॉन्डने केलं होतं. वाव. सो माझा एक कनेक्शन आहे रस्किन बॉन्ड बरोबर. इनफॅक्ट मी त्यांच्या घरी गेले, त्यांना व्हिजिटही केलंय. आणि ते रस्किन बॉन्डचं ते जेव्हा ती गोष्टीचं ती सिलेक्ट झाली होती आणि तिला ते छोटस त्याला अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं तुला, ते पाहण्याकरता मी तिथे ऑडिटोरियम मध्ये बसलो होतो आणि मी टाळ्या वाजवल्या होत्या. तसंच मी ती जेव्हा हेड गर्ल म्हणून सिलेक्ट झाली होती तिच्या स्कूलमध्ये तेव्हा सुद्धा ऑडिटोरियम मध्ये मी बसलो होतो आणि मी टाळ्या वाजवल्या होत्या. म्हणजे मी माझ्या लेकीला फक्त लहानाची अशी मोठी होताना नाही पाहिले तर तशी मोठी होताना सुद्धा पाहिले. येस. मोठ्या माणसांना राज्यात देशात कोणाचं सरकार आहे याची चिंता असते, पण मुलांसाठी घरात कोणाचं सरकार आहे हे आधी महत्वाचं असतं. पण तुमच्याकडे सरकार कोणाचं आहे? आईला वाटतं पप्पांचं, पप्पांना वाटतं आईचं, पण खरं तर आमचा जो कुत्रा आहे जॅक त्याच आहे. हो, म्हणजे तो जेव्हा आला घरात तेव्हा तो असा ताचपडत होता की आता हे काय आहे, माझं घर आहे की काय आहे काय. तो आमच्या घरात आला, आता आम्ही त्याच्या घरात राहतो. अच्छा. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 80,000 आहे. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत आणि उत्तराची खात्री असायला हवी. इथं जर उत्तर चुकलं तर तुम्ही थेट 10,000 येऊ शकता. तयार? 80,000 रुपयांसाठी हा आहे आठवा प्रश्न. तुमचं विमान लिओनार्दो दा विंची विमानतळावर उतरतं तेव्हा तुम्ही पुढीलपैकी कोणत्या शहरात असता? आणि पर्याय आहेत ए न्यूयॉर्क, बी लंडन, सी सिडनी, डी रोम. डी रोम. डी रोम. कम्प्युटरराव, डी रोम लॉक करा. डी रोम हे बरोबर उत्तर आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊया 1,60,000 रुपयांसाठी. हा आहे नववा प्रश्न. रोटेटर कफ या स्नायूंच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुखापतीला
सामान्यपणे काय म्हणतात, डॅश डॅश शोल्डर, आणि पर्याय आहेत ए स्विमर्स, बी क्रिकेटर्स, सी फुटबॉलर्स, डी रनर्स. मला पण नाही. आपण आपण एक काम करू, आपण ऑडियन्स नाही, आपण ऑडियन्स पण किंवा फोन वर आपले व्हिडिओ फ्रेंड. थिंक इट्स क्रिकेटर्स शोल्डर. 30 सेकंड्स. आय एम शुअर, बट शुड आय जस्ट टेक द ऑडियन्स पोल? ऑडियन्स पोल घेते मी. कम्प्युटर आव थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? ऑडियन्स पोल. बर, क्रिकेटर्स. कम्प्युटर आव, सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. जनमताचा कौल कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक, तुमच्यावरती जबाबदारी आलेली आहे. तुमच्याकडे वोटिंग मीटर्स आहेत. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. ए स्विमर्स 78%, बी क्रिकेटर्स 10%, सी फुटबॉलर्स 10%, आणि डी रनर्स 2%. ऑडियन्स बरोबर जाऊ. ऍक्च्युअली बिकॉज आता नाउ दॅट आय थिंक ऑफ इट, बटरफ्लाय स्ट्रोक वगैरे, इट इज स्विमर्स. स्विमर्स. कम्प्युटर राव, ए स्विमर्स लॉक करा. ए स्विमर्स हे बरोबर उत्तर आहे. थँक यू. 1,60,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू. आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत, जो आपल्याला खेळाच्या दुसऱ्या टप्प्यावरती घेऊन जाणार आहे. आणि हा अतिशय महत्वाचा आहे, कारण जर ह्याचं उत्तर अचूक आलं तर 2 कोटींचा जॅकपॉट प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहे. करेक्ट. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. रघुपती सहाय हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेल्या कोणत्या उर्दू कवीचं खरं नाव आहे? आणि पर्याय आहेत ए शहर्यार, बी फिराक गोरखपुरी, सी जिगर मुरादाबादी, डी अकबर इलाहाबादी. बी फिराक गोरखपुरी. हे उत्तर तिने सुद्धा दिलं. वाव. कम्प्युटर राव, बी फिराक गोरखपुरी लॉक करा. बी फिराक गोरखपुरी हे बरोबर उत्तर आहे. रघुपती सहाय गोरखपूरचे होते. ते फिराक गोरखपुरी या नावानं लिखाण करत असत. उर्दू साहित्यातल्या योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले लेखक होते. हा पुरस्कार त्यांना 1969 मिळाला होता. 3,20,000. आता तुमचा उत्साह नक्की दुपटीनं वाढेल, कारण आज इथून 3,20,000 ही रक्कम तुम्ही अगदी नक्की घेऊन जाणार आहात. आणि तुमच्यासाठी 2 कोटींचा जॅकपॉट प्रश्न उपलब्ध झालेला आहे. खूप खूप अभिनंदन. टाळ्या वाजत राहायला पाहिजेत मी ह्या चेकवर सही करेपर्यंत. दीपस्तंभ फाउंडेशन 3,20,000. असे आणखीन अनेक चेक्स मला लिहायचे आहेत, त्यामुळे मी इथे ठेवतो. अगदी सांभाळून ठेवलाय. थँक्यू. 2 लाईफलाईन्स अजूनही तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि अचूक उत्तराची अर्थात गरज आहे 6,40,000. एक सांगू? हा. आय एम एन्जॉईंग माय सेल्फ. ग्रेट. दॅट्स द होल आयडिया. 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पुढील पैकी कोणत्या क्रिकेटपटूचे वडील भारताकडून खेळलेले नाहीत? आणि पर्याय आहेत ए युवराज सिंग, बी ऋषिकेश कानिटकर, सी अंशुमन गायकवाड, डी आशिष नेहरा. द फादर ऑफ विच ऑफ दीज क्रिकेटर्स. हे दोघ जण नाही.
या दोघांपैकी एक कोणतरी द फादर ऑफ विच ऑफ दीज क्रिकेटर्स डिड नॉट रिप्रेझेंट इंडिया इन एन इंटरनॅशनल क्रिकेट मॅच हु डिड नॉट रिप्रेझेंट हे तुम्हाला नक्की 100% हे केलेलं आहे नक्की माहिती आहे बिकॉज माझं क्रिकेट नॉलेज एवढा खास नाही आहे पण लाईफलाईन घेऊ शकतो हो आय थिंक पण आपण मग चेंज द क्वेश्चन करू शकतो वन सेकंड दीज क्रिकेटर्स डिड नॉट रिप्रेझेंट not represent India. So they represented म्हणताय तुम्ही आशिष नेहरा आशिष नेहराचे वडील इथे पण एलिमिनेशन प्रोसेस आय थिंक माझ्या मते युवराज सिंगचे वडील क्रिकेटर होते पण ते आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळले की नाही मला माहित नाही पण ते क्रिकेटर होते एवढं मात्र नक्की आय थिंक रिस्क नको घ्यायला आपण लाईफ लाईन युज करूया फ्लिप द क्वेश्चन करायचं बिकॉज हा फ्लिप द क्वेश्चन करूया बदलूया प्रश्न हो ठीक आहे कम्प्युटर आहोत सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन यात तुम्हाला प्रश्न बदलून मिळणार आहे पण आमच्या प्रेक्षकांना आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे एनी गेसेस मी आशिष नेहरा म्हणेन ऍक्च्युली तुम्ही मी ऋषिकेश कानिटकर म्हणेन काय करू आशिष नेहरा ओके कम्प्युटर राव डी आशिष नेहरा लॉक करा कशा आला होता तुम्ही या उत्तरावर इन्स्टिंक्टनी म्हणजे तुम्हाला ठाऊक काहीच नाहीये आशिष नेहरा आय डोंट थिंक जे वडील क्रिकेटर होते आय इन्स्टिंक्टिव्हली वाटतं काही बेसिस वरती नाहीये हे जनरल इन्स्टिंक्ट वरती वाटतंय मला मला असं वाटतं की आज तुम्ही खरं काही मागितलं ना तरी होईल डी आशिष नेहरा हे बरोबर उत्तर आहे युवराज सिंगचे वडील योगराज हे भारताकडून एक कसोटी सामना आणि 6 एकदिवसीय सामने खेळलेत हेमंत कानेटकर म्हणजे ऋषिकेश कानेटकरचे वडील 2 कसोटी सामने खेळलेत अंशुमन गायकवाड यांचे वडील दत्ता गायकवाड भारताकडून 11 कसोटी सामने खेळलेत पण आशिष नेहराचे वडील आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत पण ते क्रिकेटमध्ये होते हो ओके ते माझं चुकलं म्हणजे मला वाटलं की नव्हते ते ओके पण काही हरकत नाही तुम्ही प्रश्न बदलून घेतलाय बदली प्रश्न अर्थात फ्लिप द क्वेश्चन साठी ही आहे विषयांची यादी यातला कुठला विषय तुम्ही निवडाल अर्थात मनोरंजन अर्थात कम्प्युटर राव सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर यांनी मनोरंजन हा विषय निवडलेला आहे आता 6,40,000 रुपयांसाठी तुमचा बदललेला प्रश्न आहे हा तुमच्या समोर 2021 मध्ये प्रदर्शित मिमी या हिंदी चित्रपटासाठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त करणारी मराठी अभिनेत्री कोण आणि पर्याय आहेत ए अमृता खानविलकर बी नेहा पेंडसे सी सोनाली कुलकर्णी डी सई ताम्हणकर डी सई ताम्हणकर आणि खूप छान काम केलं होतं सुंदर काम केलं होतं डी सई ताम्हणकर येस कम्प्युटर राव डी सई ताम्हणकर लॉक करा डी सई ताम्हणकर हे बरोबर उत्तर आहे $6,40,000 ही रक्कम तुम्हाला मिळालेली आहे टाळ्या वाजत राहायला पाहिजे आणि मिमी हा चित्रपट एका मराठी चित्रपटावरून बेतलेला चित्रपट आहे अच्छा मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाचे ऑफिशियल राईट्स घेऊन हिंदीत हा मिमी नावाचा चित्रपट बनवलेला मला आई व्हायचंय मला आई व्हायचं 6,40,000 दीपस्तंभ फाउंडेशन खूप खूप शुभेच्छा
6,40,000 हा टप्पा आपण गाठलेला आहे. मला इथे खरं एक प्रश्न जो मला खूप वेळ विचारायचा होता तो आता मी विचारतोस की शाहरुख खान सोबत हिंदीत पदार्पण, इंट्रोड्युसिंग श्रेया पिळगावकर विथ SRK, कांट गेट बिगर नो, त्यावेळेला काय वाटलं? ऍक्च्युली मला अजूनही ते खूप सरियल वाटतं, कारण मी खूप ऑडिशन्स दिल्या होत्या त्याच्या आधी, आणि जेव्हा मला यु नो तो फोन कॉल आला, तो स्पेशल फोन कॉल की यु नो यू हैव बीन कास्ट इन दिस फिल्म, आय डोंट नो तुम्हाला आठवते की नाही, पण खूप रात्री आय थिंक 12 वाजले होते आणि मी येऊन सांगितलं होतं. आय थिंक त्याच्यात पण तीच क्वालिटी आहे ऑफ नॉट नेव्हर स्टुडंट मेंटॅलिटीची, एक स्टुडंट मेंटॅलिटीची यु नो क्वालिटी आहे. आणि आय थिंक मोर दॅन अ सुपरस्टार मी क्युरियस होते हे बघायला की तो ऑफ स्क्रीन जस्ट ॲज अ पर्सन कसा आहे. आणि कुठल्याही ऍक्टरसाठी ऑफकोर्स ही संधी तर खूप मोठी आहेच, पण ॲट द सेम टाइम हे ऑब्झर्व करणं की अशा सक्सेसफुल माणसात काय क्वालिटीज आहेत ॲज अ पर्सन. आणि एक स्पेशल मेमरी ही आहे की मी दिल्लीत शूट करत होतो आणि बिटवीन शॉर्ट्स गाडीत असा सीन होता, तर आम्ही तिथे गाडीत बसलो आणि आम्ही बसून दोन फ्रेंड्स जसे बसले तसे बसून बुक्स डिस्कस करत होतो. त्याला वाचायची खूप आवड आहे. सो एवढं एक नॉर्मल कॉन्व्हर्सेशन, आणि तेव्हा आय रिअलाइज्ड ओ माय गॉड मी शाहरुख खान बरोबर गाडीत बसून ऑन अ स्ट्रीट बुक्स डिस्कस करते, हाऊ स्वीट हाऊ स्पेशल. तर फॅन हा चित्रपट माझ्यासाठी रिअली खूपच नेहमी स्पेशल राहील. या आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न 12,50,000 रुपये मिळवून देणार आहे. आता आपल्याकडे एकच लाईफलाईन शिल्लक आहे आणि अचूक उत्तराची खात्री असायला हवी, नाहीतर तुम्ही थेट 3,20,000 येऊ शकता. तयार? येस. 12,50,000 रुपयांसाठी हा आहे 12वा प्रश्न. मुंबईतील नरीमन पॉइंट या प्रसिद्ध भागाचं नाव ज्या खुर्शीद फ्रामजी नरीमन यांच्या नावावरून दिलं आहे ते नरीमन पेशानं कोण होते? आणि पर्याय आहेत ए डॉक्टर, बी चित्रकार, सी क्रिकेटपटू, डी वकील. मला इधर पेंटर किंवा चित्रकार किंवा वकील वाटतंय. क्रिकेटर तर नक्की, क्रिकेटर नाही आहे आणि डॉक्टर नाही आहे. मला चित्रकार सुद्धा वाटत नाही, मला ते वकील वाटतंय. आय थिंक आपण शेवटची लाईफलाईन युज करूया. लाईफलाईन तर युज करायलाच लागेल. ह्याला आपण घेऊया लाईफलाईन. डॉक्टर नाही वाटत आहे, क्रिकेटर ही वाटत नाही. तुला जर पेंटर किंवा लॉयर खुर्शीजी, दोन्हीपैकी एक काहीतरी असू शकेल. आय थिंक अनशोर आहोत तर लाईफलाईन वापरू. शेवटची लाईफलाईन युज करूया, रिस्क नको घ्यायला. ठीक आहे. कम्प्युटर राव, सचिन पिळगावकर आणि श्रेया पिळगावकर आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ अ फ्रेंड, कृपया नोंद घ्या. चंदा मौशी. पाहूया तुम्ही दिलेल्या तीन मित्रांची नावं. डॉक्टर जनार्दन घुगे, अरुण सबनीस, सीमा बापट. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? आय थिंक बाबांना माहिती असेल का, आजोबांना माहिती असेल का? आजोबांना विचारूया, पण मला डाऊट आहे. घुगेंना डेफिनेटली काय घुगेंना माहिती असेल? नाही, आय डोंट नो. नाही, पण जनरल नॉलेज. ठीक आहे, चान्स, नो इश्यूज. तुला कसं आजोबांना ट्राय कर, तू तुला जे योग्य वाटतं ते कर, तुझी इन्स्टिंक्ट चालते आज. ओके, आजोबांना. ऍक्च्युली नाही, चंदा मौशीला विचारूया. ओके, फाईन. सीमा बापट, सॉरी. कम्प्युटर राव, सीमा बापट यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय मावशी? आम्ही तिला चंदा मावशी. चंदा मावशी, बर. तिचं नाव सीमा बापट लग्नानंतर. नमस्कार, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होणार करोडपती मधून. नमस्कार. हाय चंदा मावशी. हाय श्रिया, तुला तिकडे बघून खूप छान वाटतंय. तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल की 6,40,000 त्यांनी दीपस्तंभ फाउंडेशन साठी जिंकलेत आणि तुम्ही मदत केलीत
तर ती रक्कम दुप्पट होणार आहे, 12.5 लाख रुपये मिळणार आहेत. पण तुमच्यावरती जबाबदारी आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी केवळ 45 सेकंदाचा अवधी आहे. या पुढचा आवाज तुमचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. मुंबईतील नरीमन पॉइंट या प्रसिद्ध भागाचे नाव ज्या खुर्शीद फार्मजी नरीमन यांच्या नावावरून दिले आहे ते नरीमन पेशेनी कोण होते? त्यांचा पेशा काय होता? डॉक्टर, क्रिकेटपटू, चित्रकार, वकील? खुर्शीद फार्मजी नरीमन चित्रकार की वकील? चित्रकार की वकील? वकील वाटते मला. वकील? पण आय एम नॉट शुअर. 50-50 नाही आहे. 50-50 ऑप्शन तुला सांगायला लागेल. मलाही वकील वाटत. पण श्रिया तू नीट निर्णय घे. माझ्यावरती प्रेशर. वरती प्रेशर. त्यांना चित्रकार आणि वकील मध्ये मी सांगते मला का वाटलं नंतर तुम्हाला मी सांगते. हा, यांना वाटतंय आजोबांना फोन करायला पाहिजे होता पण ती वेळ गेली. आय थिंक वी शुड नॉट टेक अ रिस्क. वी शुड क्विट. आय डोंट नो. आय फील लाईक टेकिंग अ रिस्क. आपण सरळ एकदम खाली जाऊ. 2-20, 3-20 पर्यंत. Which is not right. We are doing it for somebody's... No, I know, but I... My instinct is very strongly saying that I'm a lawyer. Okay. मुझे जर का राइट असले तर 12.5 लाख पण नाही झालं तर 3-20 सम स्ट्रेट अवे. इमेजिन. ठीक आहे ना, यू टेक अ चान्स, नो प्रॉब्लेम. टेक अ चान्स, नो इश्यूज. व्हाय आय फील इट्स वर्थ द रिस्क बिकॉज रक्कम मग त्यांना 12.5 लाख. प्लीज गो अहेड. कारण गेन जास्त आहे. गेन पण तुम्हाला काय वाटतं सांगा. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं ट्विट केलं पाहिजे पण असं मला तरी वाटतं. Does not take a risk. आता हे मी माझ्या वयाच्या हिशोबाने बोलतोय, तू तुझ्या वयाच्या हिशोबाने बोल. To whom Nariman point is made, if आता for Nariman point to be named after him, एक as a painter मी त्यांचं नाव ऐकलं नाहीये पण as a वकिलाचं नाव मला असं लॉयर वाटतंय. आणि तुम्हाला असं ओके मी असं जर का चुकीचं झालं तर मी ते जे आपण लूज केलंय मी ते देईन आणि ऍड करीन. खूप मोठी गोष्ट. मोठी गोष्ट आहे. यू आर टेकिंग द ओनर्स. यस यस. व्हिच इज व्हेरी असं करीन. ही पण तुझ्याकडनं शिकण्याची गोष्ट आहे. शिकण्यासारखी. ओके सो ठीक आहे. मी हे कबूल करते की जर का मी आन्सर करीन आणि जर का उत्तर चुकीचं आलं तर आय वोंट फील बॅड बिकॉज मग इथे. ओके फॉर फन ट्राय करते. ओके काय लॉक करू? गणपती बाप्पा मोर्या डी लॉयर. कम्प्युटर राव डी वकील लॉक करा. नुकसान 3,20,000 झालं तर ते तू द्यायला तयार आहेस. ही जबाबदारी तू स्वीकारलीस. आपल्याकडे कुठलीही लाईफलाईन उरलेली नव्हती. आपण चंदा मावशींना फोन केला, त्यांना उत्तराची खात्री नव्हती. आज ज्या इन्स्टिंक्टवर हे सगळं चाललंय ती इन्स्टिंक्ट परत कामी आली. डी वकील हे बरोबर उत्तर. मुंबईतलं प्रसिद्ध नरीमन पॉइंट हे ठिकाणाचं नाव खुर्शीद फार्मजी नरीमन या प्रसिद्ध वकिलांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. 1935-36 या कालावधीत ते मुंबईचे महापौर सुद्धा होते. 12,50,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजत राहायला पाहिजेत.
दीपस्तंभ फाउंडेशन 12,50,000. Yes. आता पुढचा प्रश्न 25,00,000 रुपये मिळवून देणार आहे आणि आता आपल्याकडे कुठलीही लाईफलाईन नाही आहे. त्यामुळे आता जर स्वतःहून इन्स्टिंक्टने उत्तर द्यायचं असेल आणि उत्तर चुकलं तर 3,20,000 यावं लागेल आणि मग 21,00,000 आणि 50,000 चेक लिहावा लागेल जर उत्तर आणि इन्स्टिंक्ट चुकलं तर. ठीक आहे, तयार? येस. 25,00,000 रुपयांसाठी अरे आपली खेळाची वेळ संपली. नाही, बट मजा आली बाबा. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू रिअली. श्रिया, तुझ्या इन्स्टिंक्टनं आज तुला साथ दिली, पण त्यापेक्षा आज तू दाखवलेला तुझ्या मनाचा मोठेपणा हा तुला आयुष्यभर साथ देईल. तो जास्त मोलाचा आहे. तुला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.